रत्नागिरीतल्या प्रस्तावित उर्दू भवनाला काही संघटनांनी आता विरोध केलाय पंधरा संघटनांनी याबाबत विरोध दर्शवलाय या संघटना नेमक्या कोणत्या हा विरोध नेमका काय आहे हाच विषय आजच्या लाईव्ह मधून जाणून घेऊयात नमस्कार एम व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि आपल्यासोबत कॅम कॅमेरावर आहेत योगेश कुंभार सध्या ठाकरे सरकारच्या काळात राज्यात उर्दू भवनांच्या बांधणीला वेग आलाय अशाच पद्धतीचे उर्दू भाषा भवन उभारण्याचा घाट रत्नागिरीत देखील घातला जातोय एकीकडे नैसर्गिक संकटानं ग्रस्त असलेल्या कोकणवासियांना आर्थिक मदत देत त्यांचे उद्ध्वस्त जीवन पूर्ववत करण्याचं काम हे सरकार करेल अशी आशा कोकणवासीय लावून बसले आहेत असं असताना मात्र मंत्री उदय सामंत त्यांच्या पुढाकारातून उर्दू भवनाच्या बांधणीसाठी मात्र मोठा निधी उपलब्ध करून देण्याचा घाट घातला जातोय यालाच आता रत्नागिरीतील काही संघटनांनी विरोध दर्शवलाय या संबंधीचे निवेदन देखील या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत हाच विषय आजच्या लाईव्ह मधनं जाणून घेऊयात रत्नागिरीतील प्रस्तावित उर्दू भाषा भवनाला पंधरा संघटनांनी विरोध दर्शवला आहे यासाठी हिंदू राष्ट्रसेनेच्या नेतृत्वाखाली पंधरा संघटनांच्या प्रतिनिधींनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांना गुरुवारी म्हणजे काल निवेदन दिले रत्नागिरीत होणारा उर्दू भाषा भवन न करता मराठी भाषा भवन उभारावे अशी मागणी देखील या संघटनांनी यावेळी केली आहे खरं तर मराठी अस्मितेच्या जोरावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असताना उद्धव ठाकरे स्वतः सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन उभारावे ही मागणी करायला लागणं हेच मराठी माणसाचं दुर्दैव वा म्हणावं लागेल सध्या राज्यात सहा उर्दू भवनांच्या बांधणीचं काम प्रगतीपथावर आहे यात नांदेड सोलापूर मालेगाव मुंबई नागपूर आणि आता प्रस्तावित रत्नागिरी यांचा समावेश आहे निवेदन देणाऱ्या सर्व संघटनांनी केवळ रत्नागिरीच नाही तर राज्यभरातील उर्दू भवनांना विरोध दर्शवलाय तर उर्दू भाषा भवनाला विरोध होत असताना ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी भाषेवर प्रेम केलं त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन होत नसेल तर ते दुर्दैवी आहे अशी भावना या संघटनांनी व्यक्त केली आहे राज्यातील उर्दू भाषा भवनाला होत असणारा विरोध याविषयी तुम्हाला काय वाटते ते देखील आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा राज्यामध्ये शिवसेनेसारख्या मराठी बाणा जपण्याचा दावा करणाऱ्या राजकीय संघटनेचा प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन आता दीड वर्ष उलटले तरी देखील मराठी भाषेसाठी संवर्धनासाठी राज्य सरकारची कोणतीही ठोस भूमिका पाहायला मिळालेली नाही हे खर तर मराठी जनांचं दुर्दैवच म्हणावं लागेल कारण मराठी अस्मितेच्या राजकारणावर शिवसेना महाराष्ट्रात मुख्यतः मुंबईमध्ये पायरवून उभी राहिली परंतु सत्ता प्राप्ती नंतरही मराठीचा मुद्दा मागे का पडतो हाच खरा मराठी अस्मितेविषयी भूमिका घेणाऱ्यांना भेडसावणारा एक प्रमुख प्रश्न राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दोन हजार वीस एकवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मराठीसाठी कोणतीही तरतूद नसल्यानं सेनेच्याच आमदाराने त्यांना घरचा आहेर देऊन बाळासाहेबांना काय उत्तर देऊ असा भावनिक प्रश्न उपस्थित केला परंतु या प्रश्नाला सरकारच्या कोण कृतीतून कोणतंही ठोस उत्तर न देता उलट राज्याचा हा मूलभूत प्रश्नही सवयीप्रमाणे केंद्र सरकारच्या अंगावर ढकलून या सरकारनं नामनिराळ राहण्याचा प्रयत्न केला राज्याच्या दोन हजार वीसच्या अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषा भवनाची तरतूद देखील करण्यात आली मात्र मराठी भाषा भवनाबाबत त्यानंतर कोणत्याही बाबतीत पुढाकार घेण्यात आला नाही मराठी भाषा भवनाच्या उभारणीची संकल्पना जरी योग्य वाटत असली तरी त्यामध्ये सर्व मराठी भाषकांचा कोणत्या प्रकारे समावेश होणार आहे किंवा यातून महाराष्ट्रातील जनतेला मराठीबाबत शाश्वत काही हाती लागणार आहे का हा खरा प्रश्न आहे यामध्ये मराठी विश्वकोश बालगृह हो, आदींचा समावेश असेल भाषेच्या विकासासाठी संशोधन केंद्र किंवा जिल्हा जिल्हानिहाय उपकेंद्राची घोषणा करणंही गरजेचं आहे कारण बहुविध बोलींच्या महाराष्ट्राला विविध ठिकाणी केंद्र चालना मिळेल असे नसून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी ठरावाने शासनाने असा काहीतरी ठराव करून तेथील भाषिक संस्कृतीला चालना देणंही तितकंच गरजेचं आहे तर राज्यातील उर्दू भाषा भवनांच्या बांधणीला जो वेग आला आहे उर्दू भाषा भवनांच्या बांधणीसाठी राज्य सरकारने जो पुढाकार घेतला आहे आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी मराठी भाषा जी राज्य सरकारची भूमिका आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद